गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर मुंबईमध्ये मराठी भाषा भवनाचं भूमिपूजन होत आहे. थेट या कार्यक्रमात जाऊयात. मुख्यमंत्री बोलतात. नवीन वर्षाच्या आपल्याला सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. आणि आजचा हा गुढीपाडव्याचा मुहूर्त साधून आपल्या मातृभाषेचं जे मंदिर उभं राहत आहे, कारण मराठी भाषा भवन हा एक बोलीभाषेतला शब्द आहे, पण त्यामागची भावना ही आपल्या सगळ्यांची माझ्या मातृभाषेचं मंदिर त्याची सुरुवात त्याचं भूमिपूजन आपण करत आहोत त्याबद्दल तर मला आनंद आहेच. पण आणखीन एक मोठं समाधान, अनेकदा अशा गोष्टी होतात की आयुष्य पुढे जात असतं, अनेक जबाबदाऱ्या येत असतात, त्या जबाबदाऱ्या आपल्याला पार पाडाव्या लागतात. पण काही काही जबाबदाऱ्या अशा असतात की ती पार पाडताना नुसती जबाबदारीच नव्हे तर आयुष्याचं सार्थक झालं असं वाटतं. त्यातली ही माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी एक घटना आहे. मग अशी मी आणि आपण सगळेजण देसाई साहेबांचं भाषण ऐकलं, अजितदारांचं ऐकलं, विद्यावाचस्पती हा शब्द असा मोठा आहे की तो थोडा पाठ करावा लागेल, नाही तर नुसतं बोलताना वाचा बसायची. वाचस्पती नंतर विश्वजितचं मनोगत ऐकलं आणि आपल्याला सर्वांना कल्पना आहे की मराठी माणूस म्हटल्यानंतर त्याच्या आयुष्यामध्ये संघर्ष आलाच. त्याचप्रमाणे ज्या वेळेला आपल्या देशाची भाषावार प्रांत रचना झाली, प्रत्येक भाषेला एक एक प्रांत मिळाला, त्या प्रांताला राजधानी मिळाली, मात्र मराठी माणसाला आणि महाराष्ट्राला आपली राजधानी ही मुंबई मिळाली नाही तर ती लढून रक्त सांडून बलिदान करून मिळवावी लागली. हा इतिहास आहे, हा इतिहास आहे. आणि त्याचं सुद्धा एक दालन आपण शिवाजी पार्क येथे केलेलं आहे, ते आणखीन मला मोठं करायचं आहे. कारण जो इतिहास विसरतो ना त्याला भविष्यकाळ राहत नाही. आणि तो जर का संघर्षाचा काळ आता अजितदादांनी उल्लेख केला तो मला माझ्या डोळ्यासमोर आला. माझे आजोबा त्यावेळेला अग्रणी होते त्या पहिल्या 5 लढवयांमध्ये. त्यांच्या सोबतीला तेव्हा शिवसेना नव्हती, पण शिवसेना प्रमुख हे एक व्यंगचित्रकार म्हणून काम करत होते. आणि अभिमान किंवा आयुष्याचं सार्थक झाल्याचं मला का वाटतंय हे तुमच्या लक्षात येईल की मुंबईसाठी ज्यांचे आजोबा लढले, मुंबई मिळाल्यानंतर मराठी माणसाचा गळा जेव्हा आवडला जात होता तेव्हा मराठी माणसाचा आवाज बुलंद करण्याचं काम शिवसेना प्रमुखांनी आणि शिवसेनेने केलं. आणि आज इथे त्या पाठीवरती माझ्या आजोबांचा नातू आणि शिवसेना प्रमुखांचा पुत्र म्हणून मुख्यमंत्री म्हणून माझं नाव लागलं, यापेक्षा आयुष्याचं सार्थक ते कोणतं असेल. हे मला किती जन्माचं पुण्य लाभलंय त्याचा मी काय हिशोब मांडण्याचा अजिबात प्रयत्न करणार नाही, पण ह्या गोष्टी होत असतात. आजचा मुहूर्त लागला. मग अशी GST भवनाच्या कार्यक्रमामध्ये अजितदादा म्हणाले की गेली 1-2 वेळेला सरकारमध्ये त्या विषयावरती चर्चा होत होती की GST भवन झालं पाहिजे. कसं होणार? चर्चेतनं काय होत नाही, चर्चेतनं आराखडा तयार होऊ शकतो, पण चर्चेतनं काम प्रत्यक्ष जोपर्यंत सुरुवात होत नाही तोपर्यंत होऊ शकत नाही. आणि त्याची सुद्धा सुरुवात ही आज झाली. म्हणजे GST भवन हे आपलं जे काही अर्थव्यवस्था असते त्यातलं वस्तू व सेवा कर हा एक आर्थिक पाठकण आहे, त्याचा पाठकणा तो कर आहे. आणि त्याचं सुद्धा किती वर्षापूर्वीची ती इमारत दरवाजे करकर करायला लागले तरी सुद्धा बदलत नाही असं ते कर भवन, त्याची सुद्धा आज मोठी एक भरारी आपण घेतली. आणि देशातलं सर्वोत्तम असं ते भवन उभं राहील हे संकल्पचित्र बघितल्यानंतर लक्षात येईल. आणि त्याचं सुद्धा डिझाईन PK दासबाबूंनी केलेलं आहे. त्याच्यानंतर हे आपलं मराठी भाषा भवन हे सुद्धा मी असं प्रत्येक वेळेला आणि प्रत्येक कार्यक्रमात बोलतो आणि याही कार्यक्रमात बोलणार की आपण जे काही करतो आहोत ते जगातलं सर्वोत्तम असलं पाहिजे. आणि देशातलीच नव्हे तर परदेशातली सुद्धा माणसं ते बघायला आलं पाहिजे. म्हणजे GST भवन काय तिकडे कर संकलन होतं काय बघायचं जाऊन, तसं नाही आहे. तर ते त्याचं सौंदर्य आणि ती इमारत कशी आहे ते बघायला लोकं गेली पाहिजेत. त्याचप्रमाणे माझ्या मातृभाषेचं जे मंदिर आपण करतो आहोत ते सुद्धा जगभरातून लोक इतर भाषेत जगात किती भाषा बोलल्या जात असतील आणि बोलतात त्याची गिनती एकत्रितपणे कुठे असेल असं मला वाटत नाही. पण आपल्या मातृभाषेचं भवन कसं असलं पाहिजे हे जा मुंबई जा आणि मराठी भाषा भवन बघून या. नवे माझा तर असा आग्रह आहे की मुंबईत येणारा प्रत्येक पर्यटक
हा न चुकता इकडे आलाच पाहिजे. काय मराठी भाषेचं वैभव काय आहे, समृद्धी म्हणतात ती कशाला म्हणतात, श्रीमंती भाषेचं श्रीमंती काय आहे ते त्याला इकडे आल्यानंतर कळलं पाहिजे की अरे ही काहीतरी वेगळी भाषा आहे, ह्याच्यामध्ये जे काय खजिना आहे तो आपल्या भाषेपेक्षा मोठा आहे. मला दुसऱ्या भाषेचा द्वेष अजिबात नाही आहे, अजिबात नाही आहे, पण ह्या आपल्या राज्यामध्ये आणि राजधानीमध्ये मराठी भाषा शाळेत शिकवली गेलीच पाहिजे हा कायदा करावा लागतो. मराठी भाषेमध्ये फरक असलेच पाहिजे हा कायदा करावा लागतो. हा आपण विचार केला पाहिजे की ही वेळ आपल्यावरती कोणी आणली, का आणली. मराठी भाषेबद्दल खूप बोलता येईल कारण आपली मातृभाषा आहे, पण मराठी भाषेबद्दल बोलण्यापेक्षा माझा सगळ्यांना आग्रह आहे की मराठी भाषेमध्ये बोला, मराठी भाषेमध्ये बोला. आहे ना, त्यावेळेला आमच्यावरती टीका झाली, टीका तर रोज होते, आजही होते, उद्याही होते, त्या टीकेला मी काही किंमत देत नाही आहे कारण ती टीका करणारे लोक काय किमतीचे ते मला माहिती आहेत, त्याच्यामुळे मी किंमत देत नाही. पण आमच्यावरती म्हणजे शिवसेना प्रमुखांवरती टीका झाली होती, बघा हे म्हणे मराठी मराठी करतात आणि ह्यांची नातवंड इंग्लिश शाळेत जातात, जातात ना, गेलीच ना, शिकलीच ना. पण शिवसेना प्रमुखांनी पहिल्या दिवशी सांगितलं होतं की इंग्रजी शाळेमध्ये आणि मराठी घरामध्ये, हे मॉम डॅड वगैरे इकडे चालणार नाही, इकडे आई बाबा असंच बोललं पाहिजे, आजोबानं सुद्धा आजोबाच बोललं पाहिजे, फार फार आजा बोला. पण म्हणून माझी दोन्ही मुलं इंग्रजी तर बोलतात तुमच्या समोर आहेत, हिंदी बोलतात, मराठी बोलतात. काय जास्तीत जास्त भाषा शिकणं हा काही गुन्हा नाही आहे. दुसऱ्या भाषेचा द्वेष जरी करायचा नसला तरी आपल्या मातृभाषेचा न्यूनगंड असता का माने, हा आमचा त्यामागचा उद्देश आहे. आता इकडे मराठी भाषा भवन होते, पलीकडे मराठी रंगभूमीची वाटचाल दाखवणारं एक रंगभूमीचं दालन आपण इकडे करतो, कारण आपल्याला रंगभूमीचा सुद्धा एक समृद्ध वारसा आहे. कशी रंगभूमीची वाटचाल कशी झाली ते त्याच्यामध्ये सांगितलं जाणार आहे. तसंच मराठी भाषेचा प्रवास, मराठी भाषेने आपल्याला कसं जपलं, अगदी त्याही वेळेला इंग्रजी आली पाहिजे दुमत नाही आहे, पण इंग्रजी ही आलीच पाहिजे, आलीच पाहिजे का, कारण आपण आता स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आहे, त्याच्या आधी इंग्रजांचा काळ होता. माझी पिढी आणि माझ्या आसपासची पिढी त्या मनाने सुखी आहे, कारण पारतंत्र्य काय आहे हे आपल्याला बघायला नाही मिळाले, आपलं नशीब. पण इंग्रजांशी जे लढले त्यावेळेला सुद्धा सरकारचे डोके ठिकाणावर आहे का असं ठणकावून विचारणारा अग्रलेख लोकमान्य टिळकांचा मराठीमध्येच होता, आणि इंग्रजी डोक्यात नाही गेली तरी इंग्रजाच्या मराठी डोक्यामध्ये गेली आणि त्याचा परिणाम लोकमान्यांना कारावास झाला. ही मराठी भाषेची ताकद आहे, आपण मराठी भाषेची ताकद ओळखू शकत नाही आहोत हे मराठी भाषेचं नाही तर आपलं दुर्भाग्य आहे. आणि आत्ता मला सहज सुभाष देसाईने एक उल्लेख लिहून दिला की जो माझा आग्रह आहे की आपल्या कारभाराची भाषा ही मराठी असलीच पाहिजे आणि ती सुद्धा कळणाऱ्या मराठीमध्ये असली पाहिजे, नाहीतर पटकन एका नस्तीवरती सही करायचे. सुरुवातीला म्हणजे नस्ती भानगड कशाला पाहिजे, नस्ती भानगड नको, नस्ती म्हणजे काय, नंतर एखादं अमुक नाही केलं तर ते काय व्यापगत होणे वगैरे हे म्हणजे काय, नेमकं काय कळतच नाही. मग ते कोणाला तरी त्याचं इंग्लिश ट्रान्सलेशन करून विचारायला लागतं, अरे बाबा याचा अर्थ काय. ही आमची मराठी जर का राज्यकारभारात चालणार असेल तर बोलीभाषेचं काय होणार. पण सहज देसाई साहेबांनी सांगितलं आणि जे सत्य सगळ्यांना माहिती आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक झाल्यानंतर आपल्या राज्यकारभाराची भाषा ही स्वभाषाच असली पाहिजे हे ठासून सांगून ठासून ठरून त्यावेळेला राजनीती जाणणाऱ्या रघुनाथ हनुमंते यांना त्यांनी सांगितलं होतं की राज्य व्यवहार कोश तयार करा, तो तयार करा आणि तो सुद्धा या मराठी भाषा भवनात असला पाहिजे. हे सगळे जे काय आपण आहोत ते त्यांच्यामुळे, तेव्हा जर का छत्रपती शिवाजी महाराज ज्यांची मातृभाषा मराठी ते झाले नसते तर आपण आज कुठे असतो, असतो की नसतो, हा भगवा असता की नसता हेच कळलं नसतं आपल्याला, कोण आहोत आपण. आणि म्हणून आपण जे म्हणतो की भाषा ही संस्कृतीची ओळख आहे, तू काय बोलतो आहेस त्याच्यावरती तू कोण आहेस ते कळतं. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा तेव्हा जे काय खलिते जायचे म्हणून हा शब्द मी लिहून घेतला देसाई साहेबांकडनं की वरती लिहिलं जायचं हुकूमत पन्हा, म्हणजे काय कल्पना आहे, पण तो शब्द काढून काढून छत्रपतींनी त्याचं भाषांतर केलं तर स्वस्ती श्री, स्वस्ती श्री अमुक अमुक यांच्याशी. म्हणजे हे हे जे काय हा जो काय बदल आहे, इतर भाषेंचा अभिमान ठीक आहे पण इतर भाषेचं आक्रमण नको. आमची भाषा कोणावरती आक्रमण करणार नाही, ज्याप्रमाणे कर्नाटक व्याप्त महाराष्ट्रामध्ये मराठी भाषिकांवरती जो भाषेचा अत्याचार होतोय तो कदापि सहन आपण करता का म्हणे,
त्यांच्या मागे त्यांच्या सोबत ठामपणाने उभं राहिल्यापैकी हे सुद्धा माझ्या मातृभाषेचीच लेकरं आहेत आणि ते जर त्यांच्या मातृभाषेत बोलायचा हक्क त्यांचा असताना तो डावलून त्यांच्यावरती भाषिक अत्याचार होणार असेल तो या देशामध्ये चालणार नाही, आम्ही चालू देणार नाही। एक तर मराठी कोणावरती अत्याचार करत नाही, मराठी भाषेचा अत्याचार नाही, या राज्यामध्ये मराठी शिकलीच पाहिजे हा अत्याचार नाही असू शकत, ती आवश्यकता आहे। प्रत्येक प्रांताला मी म्हटलं भाषा, भाषावर प्रांत रचनेमध्ये प्रत्येक प्रांताला भाषा मिळाली तशी माझ्या महाराष्ट्राला मराठी भाषा मिळेल, ती आहेच, ती शिकलीच पाहिजे। जे काय पाट्या असतात त्या मराठीमध्ये असल्याच पाहिजेत। पण त्याच्याही बद्दल ज्यांच्या पोटामध्ये कुठे जरा दुखतंय तो पोटदुखीचा इलाज जर कोण या मुंबईवरचा, म्हणजे देसाई साहेब तुम्ही सांगितलं की जगभरामध्ये मराठी माणसं पसरलेली आहेत, किती लाख असतील, किती कोटी असतील, जगाच्या कानाकोपऱ्यात गेलेले आहेत, हा मराठी भाषेचा झेंडा त्यांनी अटकेपार नेलेला आहे, अभिमानाची गोष्ट आहे। पण अटकेपार मराठी भाषेचा झेंडा गेला आणि त्या मराठी भाषेच्या राज्यामध्ये, त्या मराठी भाषेच्या राजधानीमध्ये जर मराठी भाषेचा ठसा कोणी पुसण्याचा प्रयत्न केला तर त्याला योग्य ती अक्कल शिकवण्याची ताकद सुद्धा मराठी भाषेमध्ये आहे, नक्की आहे, ठीक आहे। या सगळ्यांनी यावं, कोणी यावं आणि इकडे राहावं त्याच्याबद्दल आमचं म्हणणं नाही आहे, पण कोणी यावं आणि आमच्या उरावरती नाचावं एवढे काही आम्ही छत्रपतीचे मावळे दिलदार नाही आहोत की अत्याचार सहन करावं। अत्याचाराचा मुकाबला करणारी ही मराठी भाषा आहे आणि ती मराठी त्या तेजानेच तळपत राहिली पाहिजे। एखाद्या तलवारी, छत्रपतीच्या तलवारीसारखी ती मराठी भाषा तळपली पाहिजे आणि ते तेज कायम ठेवण्याच्या दृष्टीने आज टाकलेलं एक अत्यंत महत्त्वाचं पाऊल आहे। आणि मला खात्री आहे की पुन्हा एकदा सगळ्यांना आपण विनंती केलेलीच आहे की दासबाबू तुम्ही आज इकडे ज्यांना कॉन्ट्रॅक्ट मिळाले ते असतील, कामामध्ये कुठेही कमतरता असता कामा नये, कारण एक लक्षात ठेवा इतर कामं वेगळी आहेत पण ही महाराष्ट्र राज्याच्या छत्रपतींच्या मातृभाषेचं हे मंदिर आहे, इकडे काही उणीव राहता कामा नये, जिथे काही कमी असेल तिथे आम्ही आहोत, त्याची काळजी करू नका। पण देशभरातूनच नव्हे तर जगभरातून इतर भाषिक येऊन त्यांना सुद्धा अभिमान वाटला पाहिजे की अरे भाषेचं मंदिर कसं बांधावं, तर या मंदिरासारखं बांधावं, एवढं अप्रतिम हे मंदिर आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने बांधलं जाईल एवढीच एक अपेक्षा करतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। तर मराठीवरती इतर भाषांचं आक्रमण नको, हे मराठी भाषेचं मंदिर आहे, ते इतक्या छान पद्धतीनं, चांगल्या पद्धतीनं बांधलं जावं की संपूर्ण जगातल्या लोकांनी येऊन या मराठी भाषा भवनाला पाहावं, त्याची सफर करावी अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी कार्यक्रमात बोलताना व्यक्त केली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।